ऑथोराइज्ड बीएसए सर्विसेज, राष्ट्रीय बैंकांशी संलग्न होम लोन, बिजनेस लोन, पर्सनल लोन, व्हीकल लोन, मॉर्गेज लोन, कमर्शियल लोन अशा अनेक प्रकारच्या लोन साठी एसके फायनान्शियल सर्व्हिसेस ला अवश्य भेट द्या. आपल्याला 1,000 पासून 5 लाखांपर्यंतची वैयक्तिक लोन फक्त पॅन कार्ड आणि आधार कार्ड वर मिळेल. अधिक माहितीसाठी आम्हाला कॉल करू शकता किंवा ऑफिसला भेट देऊ शकता. 601 विठ्ठल कृपा बिल्डिंग, एसटी स्टँड रोड, उर्दू शाळेजवळ करा. शेळ्या मेंढ्याची वाहतूक प्रकरणी दोघांवर गुन्हा. वाहतूक परवान्यापेक्षा जास्त शेळ्या मेंढ्या भरून त्यांना क्रूरतेची वागणूक देऊन त्यांची चारा पाण्याची व्यवस्था न करता सुमारे 16 लाख रुपयांच्या शेळ्या व मेंढ्याची वाहतूक करणारा ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला. ही घटना पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर गंधर्व हॉटेल समोर गुरुवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी दोघांवर शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अब्दुल हमीद मोहम्मद हुसेन शेख, वय वर्ष 28, राहणार जमालपूर, तालुका गायखोड, जिल्हा मोडसा, राज्य गुजरात. अनवर बाबूखान अन्सारी, वय वर्ष 35, राहणार रोनक बाजार, गुजराती, उर्दू शाळे पाठीमागे, रणदीप अहमदाबाद, गुजरात, अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मलकापूर तालुका कराड येथील गंधर्व हॉटेलजवळ शेळी मेंढी वाहतूक करणारा ट्रक थांबवून ठेवला असल्याची माहिती एका प्राणी मित्राने पोलिसांना दिली. त्यावेळी पोलिसांनी तेथे जाऊन खात्री केली असता गंधर्व हॉटेलजवळ एक ट्रक थांबला होता. पोलिसांनी ट्रकच्या पाठीमागून हौद्यामध्ये पाहिले असता 2 कप्पे असून त्यामध्ये सुमारे 15,71,710 रुपयांच्या मेंढ्या शेळ्या दाटीवटीने भरलेल्या होत्या. त्यावेळी पोलिसांनी ट्रक चालकास, तुमच्याकडून शेळ्या मेंढ्या वाहतूक करण्याचा परवाना आहे का असे विचारले असता ट्रक चालकाने परवाना दाखविला. मात्र परवान्यापेक्षा जास्त शेळ्या मेंढ्या ट्रकमध्ये भरून ट्रकमध्ये चारा पाण्याची व्यवस्था न करता वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले. दाटीवटीने कोंबलेल्या मेंढ्यामधील एक मेंढी ट्रकमध्येच मयत झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार पणाई करीत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सदाशिव माऊली खटावकर, द न्यूज लाईन, कराड. द न्यूज लाईन, अचूक वेधक.